सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचं काम चालत असेल रश्मी शुक्ला फडणवीस भेटीवर काँग्रेसचं टीकास्त्र. अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची आज मागणी करणार आहे. सध्या राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं असं आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. तसेच काल सागर बंगल्यावर फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याबाबत बोलताना सागर बंगला कदाचित वॉशिंग मशीन सारखं काम करत असेल असं म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की सध्या राज्यात जे घडतंय ते लोकशाहीला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या राज्यघटनेप्रमाणे नाही, त्यामुळे आम्हा सर्वांना एकत्र येऊन याचा विरोध करावा लागणार आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला यांनी सागर बंगल्यावर मोहित कंबोज यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावरून चिमटा काढला. सागर बंगला कदाचित वॉशिंग मशीन सारखं काम करतो असं ते म्हणाले. आता हे सगळं राजकारण वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दिशेनं जात आहे आणि जे काही घडत आहे त्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातली नाही देशातली जनता अत्यंत जवळून पाहते आहे की काय घडत आहे. मला असं वाटतं आहे की जे काही घडतं आहे ते लोकशाहीला हानिकारक अशा पद्धतीचंच आहे ना, आपल्या राज्यघटनेप्रमाणे आहे. त्यामुळं आम्हाला सर्वांना एकत्र पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा विरोध करावा लागेल. हां ठीक आहे. आता शेवटी सागर बंगला कदाचित वॉशिंग मशीन सारखं काम करत असेल सर. ठीक आहे. वो गई होंगी वो अभी सागर बंगले में रहते फडणवीस जी और वो वॉशिंग मशीन का काम कर रहे वो बंगला. ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी.